हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं शेताच्या मालकीवरून इलाई जमादार यांच्यावर हल्ला झाला होता त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता दोन हजार दहा साली घडलेल्या या खुनाच्या घटनेप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पीजी भोसले यांच्या न्यायालयात खटला सुरू होता या प्रकरणी न्यायालयानं चौघा आरोपींना सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या शेतजमिनीबाबत जमादार कुटुंबियांमध्ये वाद होता या वादातूनच बावीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजीच्या रात्री अकरा वाजता हेर्ले गावातील जमादार यांच्या मालकीच्या शेतात वादाची ठिणगी पडली इलाई जमादार आणि लियाकत जमादार यांच्यात वाद झाल्यानं लियाकत जमादार रियाज जमादार युसुफ जमादार आणि बापू लोंढे यांनी काठ्या आणि कुऱ्हाडीनं इलाई आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच इलाई यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी हातकणले पोलीस ठाण्यात लियाकत रियाज युसुफ जमादार आणि बापू लोंढे विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी जी लोंढे यांच्या न्यायालयात सुरू होती या खुनातील तपास अधिकारी ए आर जाधव यांच्यासह तपासाला मदत करणारे खटल्या दरम्यान मयत झाले होते तसंच सर्व पंच फितूर झाले होते तरीही या हल्ल्यात जखमी झालेल्या मृताची पत्नी मुलगा सून यांच्या साक्षी आणि विशेष सरकारी वकील सुभाष भट यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं चौघांना सात वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली